भारताच्या जी ट्वेंटी समिती अध्यक्षपदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील विभागात संकल्पनेवर आधारित रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबई विभागाच्या रन फॉर एज्युकेशन रॅलीचं आयोजन खारघर येथे करण्यात आलं आहे सकाळी सात वाजता खारघरमधील सेक्टर एकोणीस येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरू होणाऱ्या या भव्य रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी चे 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 चा खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार निरंजन डावखरे कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर किरण पाटील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सह मान्यवर तसंच अधिकारी उपस्थित राहणार आहेत लोकसहभागातून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वसुधैव कुटुंबकम या ब्रीद वाक्यास अनुसरून पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक पालक संपूर्ण समुदाय आणि लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सदर नियोजित रॅली दोन किलोमीटरची असून त्यात विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होऊन पायाभूत साक्षरता तसंच संख्या ज्ञान या विषयी विविध संदेशांद्वारे जनजागृती करणार आहेत या रॅलीच्या नियोजनासंदर्भात खारघर येथे सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते